महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा वाजला पिगुल. राजकीय वाद, प्रहार, कोणाची हार आणि कोणाची जीत, कमळ फुलणार की तुतारी वाजणार, मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार, काय असेल घडायची चाल, रेल्वे इंजिन रुळावर येईल का, कोणाची हार आणि कोणाची जीत, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सारीपाठ, राज्यभरातील निवडणुकांचे वार्तापत्र, बातम्या आणि सटीक विश्लेषण फक्त निर्भय विचार न्यूज वर. धुळे जिल्ह्यातील धुळे शहरात ठाकरे गटातील इच्छुकांना धक्का बसला असून पक्षाकडून माजी आमदार अनिल गोटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाहूया ही सविस्तर बातमी. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. धुळे जिल्ह्यातील धुळे शहरासाठी आमदारकीची जागा एक आणि इच्छुक अनेक अशीच काहीशी परिस्थिती सर्वपक्षीय इच्छुकांमधून दिसून येत आहे. त्यातही या जागेवर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, काँग्रेस पक्ष, समाजवादी पार्टी यांनी देखील आपला दावा केला होता. अखेर धुळे शहराची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वाटेला आल्याचे चित्र स्पष्ट झाले. या जागेसाठी अनेक उमेदवार हे इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती आणि सदरची जागा आपल्या पक्षाला सोडून द्यावी यासाठी देखील आग्रह धरला होता. त्याचबरोबर उमेदवार देताना पक्षातील निष्ठावंतांना न्याय द्यावा आणि आयात उमेदवार घेऊ नये अशी देखील मागणी पक्षश्रेष्ठींकडे यापूर्वीच त्यांनी केली होती. मात्र पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार अनिल गोटे यांना पुरस्कृत केले आहे. त्यामुळे हा निर्णय पक्षांतर्गत कार्यकर्त्यांसाठी आणि इच्छुकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे लवकरच माजी आमदार अनिल गोटे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीर प्रवेश होत आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्ष उमेदवार देणार होता, मात्र पक्षाने अचानक वेगळा निर्णय घेत स्थानिक इच्छुक आणि नेत्यांना धक्का दिला आहे. याशिवाय महाविकास आघाडीचे सहकारी पक्ष याबाबत काय भूमिका घेतात याची देखील उत्सुकता आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्रश्न अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आता घटक पक्षांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी धुळे शहर मतदारसंघातून लोकसंग्राम पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माजी आमदार गोटे आणि खासदार संजय राऊत यांच्यात अंतिम टप्प्यातील चर्चा देखील झाली आहे. गोटे यांनी समाज माध्यमांवर याबाबतची घोषणा देखील केली होती. धुळे शहर मतदारसंघात सध्या MIM पक्षाचे फारुख शहा आमदार आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित आघाडीने देखील जितेंद्र शिरसाट यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाय इतर पक्षातून नाराज उमेदवारांची बंडखोरीची देखील शक्यता या मतदारसंघात नाकारता येत नाही. शिवसेना ठाकरे पक्षाकडून या जागेवर पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शरद पाटील आणि डॉक्टर सोनवणे हे देखील इच्छुक होते. मात्र गेल्या आठवड्यात खासदार संजय राऊत यांनी धुळे शहराचा दौरा केला होता. त्यावेळी धुळे जिल्ह्यातील राजकीय आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला होता. यामध्ये धुळे शहर हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला सोडण्यात येईल असे संकेत देखील त्यांनी आपल्या दौऱ्याच्या वेळेसच दिले होते. या दौऱ्याच्या वेळी खासदार संजय राऊत आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्यात 2 तास बंद दाराआड चर्चा झाली. याच वेळेत असे संकेत मिळाले होते की पक्ष उमेदवारीसाठी माजी आमदार गोटे यांचा विचार करत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता महाविकास आघाडीच्या अन्य सहकारी पक्षांना सांभाळून घेण्याचे देखील मोठे आव्हान आहे. शिवाय पक्षांतर्गत बंडखोरी देखील डोकेदुखी ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांना मिळालेल्या काही जागांपैकी समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाही काही मतदारसंघ सोडण्यात येणार आहेत. आता माजी आमदार गोटे यांचा हा मतदारसंघ सोडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार नाराज झाले असल्याची देखील चर्चा आहे. त्यांनी या संदर्भात वरिष्ठ नेत्यांकडे आपली नाराजी कळवली, मात्र पक्षाचा निर्णय म्हणून गोटे यांच्या उमेदवारीला पसंती देण्यात आली आहे. धुळे शहर मतदारसंघात या वर्षी भाजप, MIM, शिवसेना ठाकरे पक्ष यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. या व्यतिरिक्त इतर पक्ष आणि कोण इच्छुक उमेदवार उमेदवारी देतात याची देखील उत्सुकता या मतदारसंघात लागून आहे. त्यामुळे धुळे मतदारसंघात आमदारकीची जागा एक आणि दावेदार अनेक अशी काही विचित्र परिस्थिती असल्याने नेमका कोणाचा विजय होईल हे सांगणे राजकीय विश्लेषकांना देखील अवघड आहे. या सर्व राजकीय घडामोडींबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा, कमेंट करा आणि ताज्या राजकीय बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.